या सगळ्या एमएमआरडीएच्या एरियामध्ये येणाऱ्या नागरिकांना उद्याच्या काळामध्ये पाणी कमी पडू नये म्हणून आपण त्या संदर्भातला तातडीनं निर्णय घेणार का? अध्यक्ष महोदय, मागच्या काळामध्ये आपल्याला कल्पना असेल की आपण सूर्याची योजना सुरू केली आणि मोठ्या प्रमाणात आता ती योजना अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याचं जवळजवळ सगळं त्याचे लाईन्स आपण टाकून झालेले आहेत आणि त्याचा विशेषतः एमएमआर रिजन मधल्या अगदी वसई विरार पासून तर सगळ्या महानगरपालिकांना मोठा फायदा होणार आहे. पण त्यासोबत आपण जो दुसरा मुद्दा मांडला तोही महत्वाचा आहे. काळू आणि शाई हे जे दोन प्रकल्प आहेत हे पुढच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. यातल्या माझं थोडं कन्फ्युजन होत असेल पण काळू किंवा शाही कुठल्या तरी आम्ही त्याची बैठक माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली होती आणि काळू प्रकल्प पुढे नेण्याचा आपण विचार केला कारण शाही प्रकल्पामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आदिवासी गावांचं पुनर्वसन आहे तर ते त्याच्यातनं बऱ्याच अडचणी देखील येऊ शकतात आणि म्हणून काळू प्रकल्प पुढे नेण्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली आहे आणि त्याला जलसंपदा विभागाच्या माध्यमातून आणि नगरविकास माध्यमातून आपण लवकरच चालना देणार आहोत. खास करून माझा मतदारसंघ जो एंडला आहे कळवा मुंब्रा दिवाळी आहे तिथे पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. ठीक आहे, याच्याबद्दल बैठक लावा आणि निर्णय घ्या. घेणार का नाही या संदर्भात जलसंपदा त्यांनीच मला ऑथराइज केला त्यांच्या वतीने बोलतोय. या संदर्भात जलसंपदा विभाग आहे आणि त्यासोबत उद्योग विभाग पण आहे. उद्योग विभागाचंही धरण आहे त्यातनंही पाणी आपल्याला द्यावं लागतं त्यामुळे बारवी त्यामुळे या सगळ्या विभागांची समन्वयाची बैठक माननीय मुख्यमंत्र्यांकडे लावण्यात येईल त्यांना विनंती तशी करण्यात येईल. डिसॅलिनेशनचे प्रोजेक्ट जे आता परवडणाऱ्या रेटमध्ये आलेले आहेत प्रत्येक नगरपालिकेसाठी त्याच्यावर काही हे सरकार भर देणार आहे का? डिसॅलिनेशनच्या संदर्भात निश्चितपणे सरकार विचार करेल. फक्त स्टँड अलोन डिसॅलिनेशनचे जे काही प्रोजेक्ट असतात त्याची व्हायबिलिटी कमी असते, त्याचं पाणी आपल्याला महाग पडतं आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर ग्लोबली उद्योगाशी जोडून डिसॅलिनेशनचे प्रोजेक्ट येतात की ज्याच्यातनं डिसॅलिनेटेड वॉटर हे बाय प्रॉडक्ट म्हणून आपल्याला बाहेर मिळतं. तशा प्रकारचा विचार आपल्याला करता येईल का हा देखील आपण प्रयत्न करू. पण हे निश्चित खरं आहे की सगळी डिपेंडन्सी आपण पावसावर ठेवण्याच्या ऐवजी कधी एखाद वेळेस आता जे काही वातावरणातल्या बदलामुळे मान्सूनचे पॅटर्न्स बदलत आहेत असे पॅटर्न बदलले तर आपल्यावर अडचण येऊ नये म्हणून या संदर्भात निश्चित सरकार कारवाई करेल. माननीय अध्यक्ष महोदय, मुळातच आपण सगळा विचार हा पाणी वापराचा करतो पण वॉटर रियुजचा आपण विचार करत नाही. शासनाने या संदर्भातली अशा प्रकारचा निर्णय घेतलाय की आता उदाहरण झालं तर नवी मुंबई महानगरपालिका आहे. नवी मुंबई महानगरपालिका ही जवळजवळ 100 MLD ट्रीटेड पाणी ही समुद्रात टाकते ट्रीटेड पाणी. त्यामुळे आता आपण हा निर्णय केलेला आहे की ज्या MIDCला आपण धरणातनं पाणी देतोय त्याच्याऐवजी हे जे ट्रीटेड पाणी आहे 50 किलोमीटरच्या आत जर ट्रीटेड पाणी असेल तर ते MIDCने विकत घ्यावं अशा प्रकारचा निर्णय आपण केलेला आहे. आणि आता त्या संदर्भातलं कंपल्शन देखील ज्या ठिकाणी टर्शरी ट्रीटमेंट आपण करतोय त्या ठिकाणी आपण ते करणार आहोत कारण ते औद्योगिक वापराकरता लागतंय. ते पाणी आपण रियूज करायला लागलो तर आज जी उद्योग विभागाची डिपेंडन्सी आपल्या धरणाच्या पाण्यावर म्हणजे जे इरिगेशनचं किंवा पाण्याचं आहे याच्यावरची आपण जवळजवळ 50-60% कमी करू शकतो. त्यामुळे आता पलीकडच्या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात हेच काम हातामध्ये घ्यायचं आहे. आता उदाहरणादाखल म्हणजे आता लॉंग टर्मचं आहे पण उद्या मुंबईची STP झाल्यानंतर मुंबईच्या STPच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला टर्शरी ट्रीटेड वॉटर मिळणार आहे की म्हणजे सेकंडरी ट्रीटमेंट असेल पण टर्शरी ट्रीटमेंट आपल्याला त्याच्यावर करता येईल की ते पाणी देखील आपल्याला MIDCकडे किंवा औद्योगिक वापराकडे वळवता येईल असं या MMR रिजन मधल्या सगळ्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये महानगरपालिकेच्या बाजूला MIDC आहे आणि सगळ्या MIDC मध्ये आपण धरणाचं जे काही पाणी आहे शुद्ध पाणी किंवा रॉ वॉटर हे आपण त्या ठिकाणी घेतो रॉ वॉटर तर आता या सगळ्या महानगरपालिकांचं ट्रीटेड पाणी हे त्या त्या MIDC मध्ये देऊन त्यांचा डिपेंडन्स हा कमी जर आपण करू शकलो तर जास्त ऑगमेंटेशन न करता आहे त्या पाण्याचं रिडिस्ट्रीब्युशन आपण निश्चितपणे करू शकू. त्यामुळे 18 वर्षापासून माननीय सरनाईक साहेबांना जे उत्तर मिळत आहे ते उत्तर थोडं बदलेल आणि याचं रिडिस्ट्रीब्युशन आपल्याला निश्चितपणे करता येईल. शाही धरण हे होणारच नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचा ठाम विरोध राहणार आहे त्याला. पण
काळूच्या बाबतीत सुद्धा आम्ही त्याला तत्वता मान्य द्यायला तयार होऊ, पण अगोदर पुनर्वसनच्या बाबतीमध्ये बोलावं, पुनर्वसनचा प्रश्न आधी मार्गी लावावा आणि नंतरच त्यामध्ये पुढचा पाऊल टाकावं अशी माझी उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे. शाही करण्याच्या संदर्भात शासनाने कुठलाही निर्णय घेतला नाही, मी आधीच सांगितलंय. आणि काळूच्या संदर्भात सन्माननीय सदस्यांनी जो विषय मांडलाय, निश्चित आधी पुनर्वसनाचे सगळे निर्णय केले जातील आणि त्यानंतरच हे धरण केलं जाईल.